नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। आता अहमदनगर नाही तर अहिल्यानगर म्हणा, महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी। अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणार आहे। राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचे आश्वासन दिले होते। आता राज्य सरकारच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय, तर सरकारचे आभार देखील मानले आहे। राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक्सवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे। राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता। राज्य सरकारने याआधी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे देखील अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे नामकरण केले आहे। त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी देखील या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करावे अशी मागणी केली होती। गेल्या वर्षी चौंडी या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची घोषणा केली होती। दरम्यान अहमदनगरचे अहिल्यानगर झाल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहे। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।